नमस्कार मित्रांनो आपल्या स्वराज्याचा इतिहास यूट्यूब चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत तर मित्रांनो शहाबुद्दीन खानाने रामचंद किल्ल्यावरती तोफेचा प्रचंड भडीमार केला होता त्या तोफेच्या मारांमध्ये रामचंद किल्ल्याची एक भिंत कोसळली होती मोगल अतिशय खुश होते कारण किल्ल्याची एक भिंत कोसळल्यामुळे आता किल्ला पडेलच असे त्यांना वाटले होते भिंत पाडल्यावरती आता उद्या रामचेस किल्ला पडणारच असा त्याला विश्वास होता त्या अतिउत्साहामध्ये त्याने औरंगजेबाला एक पत्र पाठवले की आम्ही रामशेजवरची चिवाट मारा केला आणि किल्ल्यावरती किल्ल्याचा एक बुरुज आपल्या ताब्यामध्ये आणला आमचा रामशेजवरती विजय झाला मात्र रामशेजच्या किल्लेदाराने एका रात्रीतून ती भिंत पुन्हा निर्माण केली होती त्यामुळे शाबुद्दीन खान पूर्णपणे आवाक झाला होता त्याला पुढे काय करावं हेच सुचत नव्हते तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये एक भलतीच कल्पना आली त्याने जवळपासच्या सर्व सुतारांना रामशेदच्या पायथ्याची जमा केले त्याने आपल्या फौजेला आदेश दिला की आसपासच्या भागातील सर्व झाडे तोडून आणा प्रचंड प्रमाणामध्ये लाकूड येथे गोळा करा आणि त्या सुतारांना सांगितले की ह्या रामशेदच्या पायथ्याजवळ रामसेज किल्ल्याच्या उंचीचाच एक प्रचंड मोठा लाकडी बुरुज निर्माण करा किमान एका वेळी तेथे पाचशे मोगल सैनिक उभे राहू शकतील एवढा मोठा बुरुज निर्माण करा अशी आज्ञा त्याने त्या सुतारांना आणि मोगली फौजेला दिली अनेक दिवस दिवस रात्र मेहनत करून सुतारांनी आणि मोगली सैन्याने रामशेतच्या पायथ्याशी एक प्रचंड उंचीचा एक लाकडी दमदमा म्हणजे लाकडी बुरुज निर्माण केला त्या बुरुजावरती एका वेळी जवळपास पाचशे मोगल सैनिक उभे राहू शकेल एवढी जागा होती जमिनीवरनं तो एक आकाशामध्ये गेलेला सुळकास वाटायचा किल्ल्यावरून रामशेदचे किल्लेदार आणि मराठे त्या मोगलांच्या तळामध्ये काय चालू आहे हे कुतूहालाने बघायचे त्यांना कळत नव्हते हे मोगल वेडे झालेत की काय मोगल काय करताय मात्र हळूहळू त्यांना अंदाज येऊ लागला होता की रामशेतच्या पायथ्याशी एक प्रचंड मोठा बुरुज बांधण्याचे काम सुरू आहे शहाबुद्दीन खानाने त्या लाकडी बुरुजावरून रामशेतच्या किल्ल्यावरती प्रचंड गोळागोळी केली त्याने मोठ्या प्रमाणामध्ये रामशेतच्या तटावरती मारा केला मात्र कुठल्याही प्रकारचा धोका रामशेदला तो निर्माण करू शकला नाही एवढा खर्च करून तो लाकडी बुरुज निर्माण करूनसुद्धा त्याला रामशेज घेता येत नव्हता रामशेज अजिंक्यच होता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला जर असे नवनवीन ऐतिहासिक व्हिडिओ बघायची आवड असेल तर आत्ताच आपल्या स्वराज्याचा इतिहास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे